परिवार शिबिर किती कार्यक्रम कुठे काय केले कागदोपत्री भीमराव आंबेडकर कागदोपत्री मिराता आंबेडकर यांच्या विरोधात एक जर गोष्ट बोलली आता तुम्ही आमच्या बरोबर नाही आणि आम्ही तुमच्या बरोबर नाही त्यामुळे आता नाव घ्यायचा प्रयत्न करायचा नाही आम्हाला सांगितलं दंड पक्ष टाकला असता ही कायदेशीर लढाई आहे कागदोपत्री लढाई आहे की आम्ही निश्चितपणे सांगू जमा समाज जो आहे मिराता आंबेडकर मंडळी त्यांच्या बरोबर आहे त्यामुळे आपण घाबरून जायचं कारण नाही आणि पुन्हा जर का कोणी जिल्हा शाखेने प्रश्न जर जाहीरपणे उपस्थित केला त्यांनी पद सोडावं आणि आपलं शांतपणे घरी बसावं पुन्हा प्रश्न जाहीरपणे विचारायचा नाही एकदा प्रश्न हा ट्रस्टी बोर्ड ऑफ ट्रस्टीचा आहे ते भीमराव आंबेडकर आणि बसलेली मग रावले असं हा तुमचा विषय नाही हा भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेबांच्या परिवाराबरोबर आहे बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकरच्या निरुखाले त्यामुळे आपण पुन्हा कोणत्याही प्रकारची चिंता करू नये ती चिंता करू नये आणि पुन्हा भारतीय बौद्ध महासभेचं जे काम आहे संतांनी दल क्रांती संतांनी दल ह्या सामाजिक क्रांती राजकीय क्रांती धार्मिक क्रांती ही क्रांती मागे घेऊन करण्याचे कारस्थान चालू आहे कितीतरी ठिकाणी धर्मांतरावर बंदी आणलेली आहे पण बुद्धिशास्त्रज्ञानं विचार करा 9 राज्यात धर्मांतरावर बंदी आणली डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मग ते उत्तर प्रदेश असो राजस्थान असो गुजरात असो वेगवेगळ्या राज्यामध्ये तामिळनाडू असो या सगळ्या राज्यामध्ये बौद्ध धर्म दीक्षेचे कार्यक्रम कायदे असताना देखील सुद्धा कारण भारतीय संविधानाचा कलम 25 आहे कायद्याने आपल्याला स्वतंत्र दिले कुठली भारतीय व्यक्ती कोणत्याही धर्माचं आचरण कधीही करू शकते त्यामुळं अशा प्रकारचे कायदे लव याच्या नावाने केलेले कायदे ते आमच्याकडे चालणार नाही त्यामुळं धम्म क्रांती बाबासाहेबांच्या ज्या क्रांती आहेत बंद करण्याचा किंवा त्या अडचण आणण्याचं काम सुरू आहे राजकीय क्रांती जोपर्यंत आपले प्रसिद्ध असणार नाही भारतीय बोर्डर असा लोकसभा आणि विधानसभेचे निवडणुकीच्या विरोधात संवाद साहेब गेले होते आणि साहेब तुमच्या नेतृत्वाखाली आता आपण मी विचार केला की हे पहिल्या हितासाठी आपल्याला काम करावं लागेल बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक क्रांती म्हणजे संतासनिकता नष्ट करण्याचं काम धार्मिक क्रांती समानतेचं काम आहे कुठल्याही प्रकारची बातमी जाती अंताची लढाई लढली पाहिजे धम्म दीक्षेच्या 68व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण कटिबद्ध होऊया आणि या ज्या प्रॉपर्टीज आहेत समाजाच्या प्रॉपर्टी समाजाच्या बरोबर असले पाहिजे कुणाच्या एक व्यक्तीच्या नावाने नाही असले पाहिजेत कुणाच्या एखादी प्रॉपर्टी भरायला नाही पाहिजे हे सगळं दिनाच्या निमित्तानं आपण रणगंधन करूया आणि त्यासाठी समतासनी दल भारतीय बोलण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता पेटू उठेल रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई कागदोपत्री लढाई आम्ही लवकरच करू त्यामुळे प्रश्नच नाही याच्यासाठी तुम्ही सगळेजण तयार राहावं अशा प्रकारची विनंती करतो आणि नागपूरकर विदर्भकर सगळे महाराष्ट्रकर ज्यांनी ज्यांनी या आंदोलनात सहभाग केले त्या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर आणि त्यांच्याबरोबरचे सगळे कार्यकर्ते मग ते असतील करतो आणि तुम्हा सर्वांचा आजचा कार्यक्रम आपण यशस्वी केल्याबद्दल आपल्याला या 68 धर्मचक्र दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत जय सगळा साथियों समता सैनिक दल के तरफ से भारतीय बौद्ध महासभा की तरफ से यहाँ पर देखिए अपना स्टॉल लगा करके यहाँ पर देखिए ये संबोधन करते हुए यहाँ पर मंच के माध्यम से लोगों को जागरूक किया जा रहा है यहाँ पर काफ़ी संख्या में समता सैनिक दल के यहाँ पर लोग अनुयायी हैं जो ये संगठन बहुत बड़ा भारतीय बौद्ध महासभा के लिए बहुत अच्छा है और पूरे देश में इस तरह के संगठन काम कर रहे हैं जनकर रिपोर्टिंग चेयरमैन भारतीय बौद्ध महासभा आदरणीय एडवोकेट सुभाष धमदारे साहब यानी आपके मनोगत व्यक्त करा दे परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामानवांनी समतेसाठी या देशामध्ये प्रयत्न केला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे विश्वस्त आणि कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर
आदरणीय दंपती आज कार्यक्रम अध्यक्ष तुम्हाला हिंदू की मंदिर तोड़ी बौद्धांची मंदिर तोड़ी एक लक्षात घ्या ठिकाणी की त्यांनी भिक्खूंची पण हत्या केली। तुम्ही भारतीय समाज व्यवस्था जर विचार जर केला तर या ठिकाणी बौद्ध धर्म हा जो लयाला गेला कमी झाला त्याचं कारण काय या ठिकाणी भिक्खूंची हत्या झाली आणि हा भिक्खू असा होता सामान्य माणसाला धम्माचा प्रचारासाठी संमती नव्हती आणि त्याची हत्या झाल्यामुळे बहुत धर्माचा राज झाला तो कमी झाला। या ठिकाणी तुम्ही पाहायला गेले पाहिजे हिंदू धर्माचा राज झाला नाही कारण काय त्यांच्या घराघरामध्ये पुरोहित होता त्यांच्या घराघरामध्ये पुरोहित होता आणि हिंदू संस्कृती तो विकसित करीत गेला हा फरक त्याच्यामध्ये आहे। एक मुद्दा याच्यामध्ये असा आहे की हिंदू संस्कृतीने बौद्ध संस्कृतीवरती आक्रमण केलं त्यावेळी आपण जर परिस्थिती जर पाहिली तर भारतीय समाज व्यवस्था ही मनुस्मृतीमुळे लयाला गेलेली होती। तुम्हाला या ठिकाणी मी भाषण करत नाही तुम्हाला आठवण करून देतोय या ठिकाणी काय घडलंयचं आठवण करून देतोय आणि आपण पुढे काय करायला पाहिजे याचं पण मी विवेचन करणार आहे। त्यामुळे एक लक्षात घ्या ठिकाणी की मनुस्मृतीमुळे झालं काय की मनुस्मृतीमुळे खालचा जो समाज आहे दबला गेला त्याच्यामध्ये स्त्रिया आहेत अस्पृश्य वर्ग वगैरे आहे यांना शिक्षण नाही धंदा नाही राहायला घर नाही आणि या ठिकाणी शिवाशिवा प्रकार असल्यामुळे तो जो समाज आहे हा समाज कुठे गेला गेला नाही। स्त्रियांना सुद्धा अधिकार दिले गेले नाहीत स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता स्त्रियांना लग्न करण्याचा अधिकार नव्हता आपल्या हे गेल्यानंतर स्त्रिया सतीच्या जी चाल वगैरे होती हे अनेक जर आपण जर प्रकार पाहिले तर भारतीय समाज व्यवस्था ही खराब झालेली होती ही लयाला गेलेली होती। इथे खालचा जो समाज आहे हा दबला गेलेला होता याला उत्कर्ष करण्याची संधी नव्हती कारण असं होतं की ज्यावेळेला आता आपण संविधान म्हणतो तेव्हा मनुस्मृती होती आणि ही जी मनुस्मृती होती ही मनुस्मृती बदलण्याचा अधिकार नव्हता त्याच्यावर चेंजेस करण्याचा अधिकार नव्हता कारण मनुस्मृती ही देवाने निर्माण केली गेलेली आहे त्याचे नियम हे देवाने निर्माण केले गेले आणि ते आपण बदलू शकत नाही आणि त्यामुळं हा समाज संपूर्ण लयाला गेलेला अत्यंत खराब परिस्थिती होती। घरामध्ये एखादी गाय जर हंबरली तर तिला लोक पाणी द्यायचे पण अस्पृश्य समाजाला पाणी सुद्धा मिळत नव्हतं जे पाणवठे आपल्याला बंद होते गावची मंदिरं आपल्याला बंद होती आपण आपले सगळे लोक जे आहेत त्या लोकांना दूर राहावं लागत होतं आपली घरं लांब वगैरे होती आपल्या स्त्रियांवरती अत्याचार वगैरे होत होते ही सगळी भारतीय समाज व्यवस्था ह्या मनुस्मृतीने केली गेली होती। आता ह्या मनुस्मृतीचा ही जी आपली समाज व्यवस्था केली होती बाबासाहेबांचा जन्म झाला आपण दुसऱ्या ठेवूया बाबासाहेबांनी सगळं पाहिलं शिक्षण घेतलं आणि त्यांनी पाहिलं या ठिकाणी की या ठिकाणी जी मनुस्मृती आहे ही जी समाज व्यवस्था आहे ती समाज व्यवस्था आपण बदलू शकत नाही त्यांनी प्रयत्न केला तुम्हाला माहिती आहे मी तुमच्यासमोर ठेवणार नाही ते कारण ही ईश्वरनिर्मित केली असल्यामुळे आपण त्याला धक्का लावू शकत नाही। बाबासाहेबांनी विचार केला की असं जर असेल तर आपल्याला हा धर्मच बदलावा लागेल। बाबासाहेबांची चळवळ मी तुमच्या पुढे समोर ठेवत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी फक्त काही पॉईंट तुम्हाला सांगतो या ठिकाणी। बाबासाहेबांनी विचार केला जर ही मनुस्मृती ईश्वर निर्मित असेल आणि ती आपण बदलू शकत नसेल ही समाज व्यवस्था आपण बदलू शकत नाही त्यांनी अनेक धर्माचा अभ्यास केला तुम्हाला सर्वांना माहित आहे हे करताना त्यांनी कार्ल मार्क्सचा पण अभ्यास केला। मार्क्स काय म्हणायचा की हा जो धम्म जो आहे अफूची गोळी आहे माणसाला धम्माची आवश्यकता नाही। बाबासाहेबांनी तो पण अभ्यास केला आणि ते ह्या मताला आले की मार्क्स म्हणतो ते बरोबर नाहीये माणसाला धम्माची आवश्यकता आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी सर्व धम्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की आपला समाज
हा कित्येक वर्ष जो अंधश्रद्धेमध्ये गेलेला होता त्याला वरती येता ते येत नव्हतं. ते म्हणजे ईश्वर, आत्मा आणि पुनर्जन्म, या तीन गोष्टी अशा आहेत या मनुष्य मनुष्य लयाला गेलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला भगवान बुद्धाचा धम्म दिला. तुम्ही आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत, बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेलं, आपल्याला गुलामगिरीतून सोडवलं, आपल्याला एक उच्च स्तरावरती नेलं, आकाशामध्ये उंच भरारी मारण्यासारखी ताकद आपल्याला दिली, हे आपण इथं येऊन म्हणतो. परंतु बाबासाहेबांनी दिलेला विचार हा आपण आचरणात आणतो का, हाही महत्वाचा भाग आहे. आपण हा दिन साजरा करताना फक्त बाबासाहेबांचा उदय पण उपयोगाचं नाही, गजर पण उपयोगाचं नाही, मोठ्या मिरवणुका काढून उपयोगाचं नाही. त्यांनी दिलेला हा जो विचार आहे हा समाज घडवण्याकरता दिला गेलेला विचार आहे. कारण व्यक्ती जर घडली, समाज घडला, तरच काही चांगलं होऊ शकतं. आणि मग त्याच्यामध्ये असं आहे की बाबासाहेबांनी हा जो आपला बौद्ध धर्म दिला हा देत असताना त्यांनी पाहिलं याच्यामध्ये की याच्यामध्ये पण दोष आहे. जसे हिंदू धर्मामध्ये दोष आहेत तसेच बौद्ध धर्मामध्ये पण अनेक पंथ आहेत. तुम्हाला माहित आहे हिनयान, महायान, वज्रयान, त्याचा पण ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म वगैरे आहे. बाबासाहेब तुम्हा आम्हाला बौद्ध ग्रंथ दिला बुद्ध आणि धम्म, यामध्ये त्यांनी तीनच गोष्टी सांगितल्या. तुम्हाला पंचशीलचं आचरण करायला पाहिजे, अरे अष्टांगिक मार्ग समजून घेतला गेला पाहिजे, शिलाचं आचरण तुम्ही केलं गेलं पाहिजे. मला तुम्ही सांगा की हे बाबासाहेबांनी आपल्या दिलेला संदेश, बाबा भगवान बुद्धाचा हा जो धम्म आहे, जो एक जीवन मार्ग आहे, तो आपण किती अनुभवतो, तो आपण आपल्या जीवनामध्ये किती आचरणामध्ये आणतो, याचा विचार करण्याची गरज आहे. नुसता उत्सव साजरा तर उपयोगाचा नाहीये. ते दिलेलं जे औषध आहे हा जो आपला रोग लागलेला आहे, ते रोगावरती औषध दिलेलं ते आपण घेतलं गेलं पाहिजे. ते पंचशिला एक टॅबलेट आहे, टॅबलेट तुम्ही घेतलं गेलं पाहिजे. त्यातलं एकच तुम्हाला मी सांगतो, कामेसू मिच्छाचारा वेरमणी शिखा पदम समाधी आहे. हे तुम्हाला माहिती आहे कामेसू मिच्छाचारा, त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. मी व्यभिचार करणार नाही, लक्षात घ्या. आज आपल्या देशाला जो रोग लागलेला आहे ना, या शिलामध्ये दिसून येतो. बघा तुम्ही या शिलामध्ये कामेसू मिच्छाचारा वेरमणी शिखा पदम समाधी आहे. मी बाबासाहेबांचा एक विचार आहे. बाबासाहेब असे म्हटले, हे पहा, एखादी स्त्री ही वेशा व्यवसाय करत असेल, का करते हो, परिस्थिती गरिबीमुळं पोट भरण्याचं साधन नाही, म्हणून ती करते, म्हणून ती देह विक्रय करते. बाबासाहेब असं म्हणतात. परंतु बाबासाहेब दुसरं असं म्हणतात की अरे तुम्ही इलेक्शन मध्ये जर पैसे घेत असाल तुम्ही सुद्धा देह विक्री करता. कारण कोण घेत पैसा, तुमच्यामध्ये माइंड मन असतं, ते मन विचार करतं, तृष्णेने भरलेलं असतं आणि तो पैसा घेतो. मन हा शरीराचा अवयव आहे, हा मन हा शरीराचा अवयव, त्याची तुम्ही विक्री करता. आणि म्हणून एक लक्षात घ्या, कामेसू मिच्छाचारा वेरमणी तोच अर्थ नाहीये. या विचारला डेप्थ आहे. डेप्थ हा आपला समज कधी विचार करतो. मी बाबासाहेबांचा जेबी म्हणून उच्चार करतो, मी बाबासाहेबांचे कार्यक्रम घेतो, मी अमुक अमुक करतो. परंतु पूर्णपुरुष झालेला आहेस का? तू पंचशीलचं आचरण करतो का? हे मी का सांगतो? मी भारतीय बौद्ध महासंघाचा सेवक आहे आणि तुमच्या समोर मांडणं माझं कर्तव्य आहे. ज्यावेळेला आपण म्हणतो की आपला समाज घडवायचा आहे, अरे समाज घडवताना पंचशीलाचं आचरण केलं गेलं पाहिजे. तो समाज मला एक नवीन समाज निर्माण करायचे बाबासाहेब म्हटले. नवीन समाज म्हणजे कोणता? जो पंचशीलाचं आचरण करतो. आधी अष्टाधिक दशशील पुढे राहिलं वगैरे. एक प्रश्न या ठिकाणी येतो की आपण हा बाबासाहेबांचा उत्सव साजरा करताना बाबासाहेबांना आपण नवीन जन्म दिलेला असताना हे आपण करतो का? आपण पंचशील आचरणामध्ये आणतो का? हा महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की तुम्ही पहा, प्रत्येक धर्मामध्ये धर्मगुरू आहे.
प्रत्येक धर्मामध्ये धम्मगुरु आहे. बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये एक लिहिलेलं आहे याच्यामध्ये परिचय सत्रामध्ये की मला भिक्खू असा असावा की तो मित्र असावा, तत्वज्ञ असावा, मार्गदर्शक असावा, असा भिक्खू मला पाहिजे. आणि असा जर भिक्खू नसेल तर बौद्ध धर्माला दिशा मिळणार नाही. बौद्ध धर्माचा उत्कर्ष साधायचा असेल तर अशा प्रकारची भिक्खूची निर्मिती करायला पाहिजे असं बाबासाहेबांना म्हणायचं होतं. आपण ते करत आहोत का? सर्वसामान्य माणसं लेमॅन बौद्ध धर्माचा प्रचार किती करू शकतात? पंचशिलाचा आश्रम तुम्ही 100% पाळू शकता? पाळू शकता का? मग तुम्ही जर पाळू शकत नसाल तर पंचशील सांगण्याचा तुम्हाला अधिकार काय आहे? त्याकरता एक वर्ग निर्माण केला गेला पाहिजे भिक्खूंचा, ज्यांनी सर्वसंघ परित्याग केलेलं आहे. ती जबाबदारी आपण विसरत आहोत, ती जबाबदारी आपण विसरत आहोत. ती जबाबदारी दिलेली भारतीय बौद्ध महासभेवरती आणि त्यांच्या कार्यकर्त्यावरती. मला एक या ठिकाणी असं म्हणायचंय, मला आनंद वाटतो या ठिकाणी विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यातला माणूस आलेला आहे विरोध आणि प्रत्येक व्यक्ती बोललेली वगैरे आहे. पण तुम्ही फक्त नावच घेतलेले आहे, याचं नाव, त्याचं नाव, त्याचं नाव, त्याचं नाव, पण तुम्ही काय करता सांगितलं गेलेलं नाही. मला असं म्हणायचं तुमच्यामध्ये की तुमच्याकडे प्रोग्राम पाहिजे. ती पंचशिलाचा प्रोग्राम आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये मी असे लोक तयार केले गेलेले आहेत. आमचा कार्यकर्ता पंचशिलाचं आचरण करायला गेलेला पाहिजे. नुसतं शुभ्र वस्त्र पण उपयोगाचं नाही हो. आपण शुभ्र वस्त्र का घालतो याच्यामध्ये? तुमचा हा ड्रेस कोड का दिला गेलेला आहे? एक लक्षात घ्या, आपलं जे मन आहे, मन आणि शरीर ह्या दोन्हींचा विकास झाला गेला पाहिजे. मनाचा आणि शरीराचा विकास झाला गेला नाही तर तुमची प्रगती होऊ शकत नाही. मन तुमच्यावरती अंकुश आहे, लक्षात घ्या. बुद्ध असे म्हणतात, बाबासाहेब सांगितलेले, मनावरती तुमचा अंकुश वगैरे आहे, ते तृष्णेने भरलेलं वगैरे आहे. शरीर आणि मन बरोबर चालतील तर तुमचा विकास होईल. हे आपण विचार केला गेला पाहिजे. रामचंद्रवाडी हा जो धम्म आहे, याची आचार जो आहे, याचे विचार जे आपण आत्मसात केले गेले पाहिजे. नुसतंच बोलून उपयोगाचं वगैरे नाही, आपलं एक समाजात निर्मिती केली गेली पाहिजे आणि हे आपण केले गेले पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी जे बरेचसे लोक जमलेले वगैरे आहेत या ठिकाणी विदर्भातले बौद्ध धर्माचा प्रचार करून आपण सेवक आहोत. ही पद आहेत, तुम्ही ट्रस्टी अध्यक्ष वगैरे ऍडमिनिस्ट्रेशन करता पद निवडली आहेत, आपण सेवक आहोत त्या ठिकाणी. आणि एक त्या ठिकाणी लक्षात घ्या, मी तुम्हाला एक असं सांगतो की मनुस्मृतीने आपण म्हणतो आरक्षण, भीमराव साहेब आरक्षण 20% आरक्षण, 12% आरक्षण, या ब्राह्मणांना 100% आरक्षण होतं मनुस्मृतीने. विद्यार्थ्यांच्या शिकायचं नाही, 100% आरक्षण झालं नाही. उद्योग पुरोहितचा 100% आरक्षण झालं की नाही? तिथं कुठं कमी केलं? हा हा विचार कुठे सांगा त्या ठिकाणी. मनुस्मृतीमुळे एवढं आरक्षण दिलं गेलेलं होतं आणि आज आपल्याला ते बोलत वगैरे आहेत. याच्यामध्ये एकच मुद्दा ठिकाणी बाबासाहेबांना, बाबासाहेबांचं मत असं होतं की माझा समाज सुधारला गेला गेला पाहिजे, तो उत्तम नागरिक झाला गेला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला हे विचार दिले गेलेले आणि हे विचार दिल्याकरता नुसतं भाषण किंवा उपयोगाचं नाही, अंमलात आणण्याचा विचार केला गेला पाहिजे. अरे तुम्हाला उपवासात दिले गेलेले भिक्खूंना आपण तुम्ही महिन्याचा त्यावेळेला उपवास धरता, त्यावेळेला एक व्रत धरा. मी खोटं बोलणार नाही, महिनाभर प्रयत्न करा, महिन्याभर प्रयत्न करा, तुमचा उत्कर्ष होईल. नुसतंच 25 उपयोगाचं काय? 56 पासून आता आपण पंचशील म्हणतो.